एका 11 वर्षीय बालिकेवर एका अज्ञात नराधमाने अत्याचार केल्याची घटना उमरखेडच्या पोफाळी पोलीस ठाण्या अंतर्गत उघडकीस आली. त्या बालिकेला पळसीफाटा येथून वाहनात बसून शाळेमध्ये सोडतो असे सांगून अज्ञात ठिकाणी नेऊन नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणी पोलीस जलद गतीने तपास चक्रे फिरवित आरोपीला लवकरच गजा आड करतील अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक पीयू जगताप यांनी दिली. यवतमाळच्या पोफाळी पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या बेळखेड शेषशिवारात 11 वर्षीय शाळकरी मुलीवर अज्ञात आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र फरार आहे. उमरखेड शहरात एका नामांकित शाळेमध्ये 5व्या वर्गातील शिकत असलेली मुलगी बसची वाट पाहत असताना मुलीला शाळेमध्ये सोडतो असे सांगून दुचाकीवर बसून नेले, अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि उमरखेड येथील कृष्ण मंदिर परिसरात आणून सोडले. याची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. शाळेत आल्यानंतर शिक्षकाच्या ही बाब लक्षात आल्यावर घरच्या मंडळीला सांगण्यात आले. आरोपीच्या शोधात पोफाळी उमरखेड महागाव स्थानिक गुन्हे शाखा उमरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी असे 5 पथके रवाना करण्यात आली अशी माहिती पोफाळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक ढोमणी यांनी दिली. पोलीस स्टेशन पोफाळी येथे अपराध क्रमांक 251/23 हा कलम 376-307 पोक्सो कायदा कलम 468 अन्वये काल रोजी गुन्हा नोंद झालेला आहे. सदरचा प्रकार हा 11 वर्षाच्या पीडित मुलीवर झालेला असून या गुन्ह्यामध्ये अनोळखी आरोपी आहे. पीडित मुलीची तब्येत आता व्यवस्थित आहे. तिला वैद्यकीय तपासणी करता यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे. सदरचा गुन्हा हा अनोळखी आरोपीविरुद्ध नोंद झाल्याकारणानं LCBची पुसद यवतमाळ आणि दारव्हा या तिन्ही टीम आणि सोबत उपविभागाचं विशेष पथक हे आरोपीच्या शोधकामी रवाना करण्यात आलेले आहे. आरोपीच्या बाबतीमध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे मिळालेले आहेत, त्या दृष्टीनं पुढील तपास चालू आहे.